हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. पारधी कुटुंबाचे घर जाळले, पुढाऱ्यांना अजून नाही कळले. पालकमंत्री, पारध्यांची घरे जाळणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम केव्हा करणार? पारधी महिलेची झोपडी जाळल्याने कुटुंब रस्त्यावर. तासगाव येथे आपल्या मुलांना दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या समीना पवार पुन्हा आपल्या झोपडीच्या जागेवर पोहोचल्या. समोर पाहतात तर अक्की झोपडी जळून खाक झाली होती. धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तूंचा पार कोळसा झाला होता. माझं नाव तमिना जगनू पवार. मी राहायला सावरडे फुटक्या गाण्याला असते. आणि अचानकच घरी निघून आजारी पडल्यानंतर आलो घरी. आल्यानंतर गेलो तिकडं माघारी नेट झाल्यावर तर जात बघितलं तर घर सगळं जाळून टाकलंय माझं. सपारते सपरात भांडे कुंडे धान्य धुन्य सगळं होतं. कांबरने ते सगळं होतं. हाय तेवढंच आहे ते सगळं जळून गेलं आहे माझं. आता इथं वडिलाच्या घरी येऊन थांबले आम्ही. पोलीस स्टेशनला तक्रार दिली पण ते पोलीस स्टेशन साहेब काय म्हणतात, आधी ह्याला जाऊन अर्ज द्या म्हणून सांगितलं तहसीलदाराला. मग तहसीलदारला दिलं, मग पोलीस स्टेशनला बी दिलं. चौकशी करून येतो म्हणलं ते दोन दिवसानं. मीच गेलते माझं, मीच गेलते म्हटलं. माझ्या घरात बघायला म्हणजे राहायलाच देत आहे मी. आजारी पडल्यानंतर इकडं आले होते. पर माझे दोन्ही पोरं पण एका कपड्यावर राहिले ते काय करायचं. वनवन भटकणारी ही कुटुंबे 6 महिन्यापासून सावर्डे येथील माळावर राहत होती. जागरण गोंधळ कार्यक्रम करून आपले पोट भरत होती. परंतु चोरीच्या संशयाने अज्ञातांनी हे कृत्य केल्याचा आरोप जगनू पवार यांनी केला आहे. मी जगनू चरण पवार राहणार सावर्डे 7. मी शासनाप्रमाणे मी तिथं 6 महिने होतो राहायला. तिथं पुनर्वसन म्हणून आम्हाला हे गाव दिलतं, तसे सावर्ड गाव दिलतं. तिथं सावर्डात मी 6 महिने झालो होतो राहायला होतो. तिथं मी बरंच पाकी माझं तिथं चांगलं झोपडं बांधलं होतं. माझं एक छेद घातला होता बारका हे लाकड्याचा ह्याचा सगळा छेद घालता असताना माझं बरंच चांगलं चालता असताना गाव आल्यानं माझं इकडं तिकडं बघून माझ्या गाव आल्यानं पाड ही लुस्कान भरपाई केली. कमीत कमी माझं 40,000 रुपयाचं लुस्कान झालेलं आहे. तरीसुद्धा मला न्याय भेटला पाहिजे. मी कलिकटक मामलेदार हे सगळ्याचं आदेश असल्या वाचूनच आमचं पुनर्वसन होतं आहे ना तिथं. त्यामुळं आम्ही तिथं आदेश देऊनच तिथं गेलो. गेल्यानंतर आम्ही तिथं झोपडी घातली नाही. झोपडी वन खात्यात ती पण घातली. आम्ही कुणाच्या जाग्यात पण घातली नाही, कुणाच्या रानात पण घातली नाही. वन खात्यात आम्ही फॉरेस्ट वन खात्यात आम्ही झोपडी तरी वन खातं आला असं वन खातं म्हणला तुम्ही राहू शकता म्हणले तरीसुद्धा आम्हाला गाव आल्यानं राहून दिलं नाही. तुम्ही काय काम करून राहतो? आम्ही तिथं दराक्षाची बाग छाटणी खुडणी ही करून खातच होतो तिथं. अजून जागरण गोंधळ तिथं तर आम्हाला जागरण बंद असताना तमाशा बंद आहे म्हणताना आम्हाला हे धंदे जागरण गोंधळ. आता आम्हाला कायच नाही. आम्हाला आमच्या तिथं राहिल्या तिथं झोपड्या चांगल्या पाहिजे. फॉरेस्ट गायगायगान आम्हाला कसून खाण्यासाठी आम्हाला ती भेटलं पाहिजे. वर्षानुवर्ष गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी पारधी कुटुंबे धडपड करत आहेत. परंतु समाज त्यांना न स्वीकारता पुन्हा गुन्हेगारीच्या दलदलीत ढकलत आहे. या समाजाला उपेक्षित ठेवण्याचा गुन्हा या व्यवस्थेने केलेला आहे. या घटनेबाबत आम्ही तासगाव येथील तहसीलदार कल्पना ढवळे यांची प्रतिक्रिया घेतली असता सदर पीडित कुटुंबाचे लवकरच पुनर्वसन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उपेक्षित पारधी कुटुंबाचे घर पेटवले गेले परंतु राजकीय नेत्यांच्या कानास कुर्र नाही.
छोट्या छोट्या कृतीतून आपला जनसंपर्क वाढविणाऱ्या राजकीय नेत्यांनी या पीडितांना भेट देण्याची संवेदनशीलता देखील अद्याप दाखवलेली नाही. याच तालुक्यात खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील यांची वास्तव्य आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम देखील याच सांगली जिल्ह्यातून येतात. यापैकी एकानेही अद्याप या कुटुंबाला दिलासा दिला नाही की घटनास्थळाला भेट दिली नाही. पालकमंत्री पारध्यांचे पालक आहेत की नाही? जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनीही अद्याप या घटनेची दखल घेतलेली नाही. करेक्ट कार्यक्रम करण्यात व्यस्त असणारे जयंत पाटील पारधी कुटुंबाचे घर जाळणाऱ्या गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम का करत नाहीत, कि ते या समूहाचे पालकमंत्री नाहीत का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. त्या पालात राहत होती अभिनेत्री. नटरंग सारख्या सुप्रसिद्ध चित्रपटाचे निर्माते रवी जाधव यांच्या लघुपटात काम केलेली अभिनेत्री या पालात राहत होती. तिचेच झोपडे जाळले गेले आहे. या घटनेनंतर माध्यमांच्या दबावानंतर पोलिसात गुन्हा दाखल केला गेला. अद्याप या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या पारधी कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे हा विश्वास देणे महत्वाचे आहे. अन्यथा हा समुदाय पुन्हा गुन्हेगारीच्या दलदलीत जाण्याची भीती आहे.